Am I audible? मैं अकेला ही हो गया था क्या डिस्कनेक्ट फिर से? Yes, sir. Okay. अच्छा तो मैं अभी ये हॉटस्पॉट पे ले लिया है, शायद इंटरनेट कर रहा होगा. सचिन काटे करता है. हाँ सर, मी सांगत होतो की आपण ज्यावेळेला या गोष्टी बघतो तर प्रॉब्लेम एरिया आणि सोल्युशन एरिया, समस्या आणि उपाय हा सगळा जो भाग आहे हा आपण प्रॉब्लेम एरिया जर बघितला तर सोल्युशन एरिया की आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल का की असा काही उपद्रव होणारच नाही या दृष्टीने आपण काय करू शकतो. या दृष्टीने मी नेहमी काम करतो. म्हणजे मला एंटरप्रिनरशिप मध्ये यायच्या आधी 10 वर्ष आणि एंटरप्रिनरशिप मध्ये आल्यानंतर साधारण आता 23 वर्ष जेवढे जेवढे काही मॅनपॉवर डेव्हलपमेंटचे आणि याचे प्रयोग केले तर ते मला असं नेहमी सांगतात की आपण थोडस पुढे जाऊन विचार केला आणि तो प्रॉब्लेम येणार आहे असं अँटिसिपेट थोडं लवकर झालं तर आपल्याला उपाय सापडतात आणि म्हणून नेहमी आपण सोल्युशनच्या याला राहिलं पाहिजे. आणि जेव्हा डेव्हलपिंग हेल्पिंग हँड्स म्हणतो त्यावेळेला एंटरप्रिनर म्हणून मी मला एकट्याला सगळं काम करता आलं पाहिजे आणि मी जे काम करतो आहे ते मी बेस्ट करतो आहे हा जसा कॉन्फिडन्स पाहिजे तसा त्याचा अहम नाही पाहिजे. सो मी सतत शिकत राहायला पाहिजे आणि लोकांकडनं शिकता शिकता लोकांना शिकवत राहिलं पाहिजे. एंटरप्रिनर म्हणजे ऍक्च्युली स्वतः काम करायचं तो आर्टिस्ट किंवा आपण बघतो बऱ्याच वेळेला की डॉक्टर आणि एंटरप्रिनर याच्यामध्ये जे फरक आहे. मी डॉक्टर लोक माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की तुम्ही हातावर पोट असलेले लोक आहात कारण तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या रुग्णाशी बोलल्याशिवाय तुम्हाला काम करता येत नाही किंवा त्याच्यावरच डॉक्टरांवरच जास्त विश्वास असतो. एंटरप्रिनरचं एक महत्वाचं असतं की तो इतका पर्सनलाइज नसतो, तो सिस्टम ओरिएंटेड असतो आणि तो सिस्टम ओरिएंटेड असल्यामुळे त्याच्या टीममध्ये जो कोणी कस्टमर हँडल करत असतो किंवा मॅनपॉवर हँडल करत असतो त्याला तो डेव्हलप करत जातो. आणि म्हणून जेव्हा हेल्पिंग हँड्स म्हणतो त्यावेळेला लिमिटेशन्स ऑफ सेल्फ वर्किंग, मी एकटा किती काम करू शकणार हे मला कळलं पाहिजे. आणि मग बऱ्याच वेळेला मला असं जाणवतं माझ्या मित्रांमध्ये किंवा काही लोकांमध्ये की एंटरप्रिनरचा जनरल मॅनेजर कधी होतो हे आपल्याला कळत नाही किंवा वर्क्स मॅनेजर कधी होतो आपल्याला कळत नाही आणि तो एंटरप्रिनर तिथे त्याच्या खुर्चीला असा अटॅच होतो की मग त्याच्याशिवाय काहीच हालत नाही. आणि मग आता या लॉकडाऊन पिरियड मध्ये मी बऱ्याचदा सगळ्यांकडनं ऐकलं की सर मैं जाने के बगैर वहां से कुछ होने वाला नहीं है, मेरे शॉप में मुझे जाना ही पड़ेगा, मेरे फॅक्टरी में मुझे जाए बिना वो काम हिलेगा नहीं. मला असं वाटतं की मग एंटरप्रिनरच्या डेफिनेशन मध्ये किंवा त्याच्या बिहेवियर मध्ये कुठेतरी तिथे त्रुटी आहे कारण एंटरप्रिनर हा सिस्टम डेव्हलप करणारा आणि स्वतःला त्रयस्थ म्हणून फॅक्टरीकडे बघणारा किंवा त्या ऍक्टिव्हिटीकडे बघणारा पाहिजे. त्याच्या लिमिटेशन्स ऑफ सेल्फ वर्किंग असल्यावरती त्याला नक्की माहिती पाहिजे की आय नीड असिस्टन्स, मला असिस्टन्स पाहिजे तर मी जे काही काम करू शकणार आहे ते काम चांगलं करू शकेल, वाढवू शकेल. आणि जेव्हा या असिस्टन्सची गरज होते त्यावेळेला त्याच्या पुढची पायरी नक्की असते की वर्किंग ऑन माय बिहाफ. म्हणजे एक पायरी असते की आपण बघतो की माणूस येतो आपण स्वतःच पहिले काम करत असतो मग कुणीतरी आपल्याला अटॅच होतो आणि मग आपण त्याला थोडं शिकवायचा प्रयत्न करतो, असिस्टन्स घ्यायला लागतो त्याचा आणि मग त्याला एम्पॉवर करतो की तू बात कर ले, फोन पे इसको बता दे इसको बता दे. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो की आपण जे काम करायला पाहिजे ते काम ऑन बिहाफ ऑफ अस ऑन बिहाफ ऑफ मी आपण कुणाला तरी डेलिगेट करतो. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की जेव्हा डेलिगेशन होतं त्यावेळेला ते अर्धवट इन्स्ट्रक्शन दिल्या जातात ज्याला आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणतात, त्याच्यासाठी वेगवेगळे क्लास घेतात. पण माझा असा अनुभव आहे की कम्युनिकेशन स्किल शिकवणाऱ्यांचं कम्युनिकेशन नक्कीच नेहमीच चॅलेंज राहिलेलं आहे. जेवढं एंटरप्रिनरचं किंवा जेवढं आपापसातलं कम्युनिकेशन चांगलं असतं तेवढं शिकवणाऱ्याचं नसतं, पण शिकवणारे जे शिकवतात त्याच्यावरनं आपल्याला चांगलं घेता येतं आणि आपलं कम्युनिकेशन स्किल खूपच चांगलं क्रिएट करता येतं. प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिल्या, आपण बऱ्याच वेळेला बघतो आपण मिलिटरीतले पिक्चर बघतो आणि मिलिटरीतले पिक्चर बघताना आपल्याला लक्षात येतं की तो जो कोणी कमांडंट असतो किंवा कमांडर असतो इन्सिडेंट कमांडर हा फक्त मोजके शब्द सांगत असतो, 1 2 3 इधर जाओ, 4 5 6 ये पोझिशन पे लो, आणि त्या वाक्याशिवाय तो काहीही बोलत नाही. आणि ते टिपिकल कम्युनिकेशन त्या लोकांना
एवढं सिस्टमॅटिक आणि पेनिट्रेटिंग असतं की ते लोक त्याच्या बाहेर त्या इन्स्ट्रक्शनच्या जात नाही. आणि एक्झॅक्ट आपल्या कंपनीमध्ये आपण विचार केला तर आपण किती जास्त इन्स्ट्रक्शन देतो. म्हणजे इव्हन औरंगाबादहून वाळूजला जायचं म्हटलं तर आपल्या ऑफिसमधल्या एखाद्या असिस्टंटला आपण तो कसं जायला पाहिजे, गाडीत पेट्रोल टाकून जायला पाहिजे का, कुठले सिग्नल लागतील, वेड्यासारख्या इन्स्ट्रक्शन आपण जास्तीच्या देतो. आणि मग हे सगळे इन्स्ट्रक्शन देण्यामध्ये वाळूजला जाऊन काय काम करायचं आहे हे कदाचित आपण मिस करतो. आणि मग आपल्याला अपेक्षित काम होत नाही, मग चिडचिड होते आणि मग आपण म्हणतो की मीच गेलो असतो तर बरं झालं असतं. उगाच सगळा वेळ खर्च झाला, पैसा खर्च झाला आणि मला रिझल्ट नाही मिळाला. याचं मुख्य कारण असतं आमचं कम्युनिकेशन, आमचं डायरेक्ट जे काही आम्ही सांगतो त्या डायरेक्ट इन्स्ट्रक्शन नाही देत. आपण त्या इन्स्ट्रक्शन्सच्या भोवती खूप सारं असं ज्याला आपण गार्बेज म्हणतो ते फेकत असतो. तर पहिल्यांदा आपल्याला जेव्हा असिस्टन्स पाहिजे, आपल्या सेल्फ हँड डेव्हलप करायला पाहिजेत, हेल्प डेव्हलप करायला पाहिजे, त्यावेळेला आपण कम्युनिकेशन आणि इन्स्ट्रक्शन्स प्रॉपर द्यायला शिकलं पाहिजे. आणि वर्क्स मॅनेजरची पोझिशन कधीच घेता कामा नये. आपण जर एंटरप्रेन्युअर असू तर आपण एंटरप्रेन्युअर नेहमी त्रयस्थ भूमिकेकडनं बिझनेस बघता आला पाहिजे. वी शुड वर्क ऑन द बिझनेस, नॉट इन द बिझनेस. बऱ्याच वेळेला आपण इन द बिझनेसमध्ये त्याला स्टिक होऊन जातो आणि मग जे शॉप फ्लोअरच्या अडचणी आहेत, जी शॉप फ्लोअरची लँग्वेज आहे ती आपण बोलायला लागतो आणि मग एंटरप्रेन्युअर म्हणून आपला रोल कमी कमी व्हायला लागतो. 10-12-15 वर्षानंतर आपण वर्क्स मॅनेजर होतो आणि मग मोठे कन्सल्टंट लावतो की मला ग्रोथ मिळत नाहीये आणि माझ्या ग्रोथमध्ये चॅलेंज आहे आणि मग तो परत येऊन आपल्याला आपण जे करायला पाहिजे तेच शिकवतो आणि आपण हे सगळं करत राहतो. आता ज्यावेळेला हेल्पिंग हँड डेव्हलप करतो त्यावेळेला असिस्टन्स डेव्हलप होतो आणि असिस्टन्स डेव्हलप होता होता, वर्किंग ऑन बिहाफ ऑफ मी होता होता, त्या पर्सनचं किंवा त्या जॉबचं जॉब प्रोफाईल क्रिएट होतं. आपल्या नकळत हे जॉब प्रोफाईल क्रिएट होत असतं, आपण त्याला इग्नोर करत असतो. पण त्या जॉब प्रोफाईल क्रिएट झालेल्याला आपण जर स्ट्रक्चर दिलं आणि त्या जॉब प्रोफाईलला आपण जर एक परफेक्ट स्ट्रक्चर देऊन त्याचं कंटिन्युएशन केलं तर आपला एम्प्लॉई हा आपल्यासाठी हेल्पिंग हँड होतो आणि मग आपला त्या रोलमधला ॲक्च्युअल असिस्टन्स कमी कमी होत जातो आणि तो एम्पावर होत जातो. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की तुला नाही येत का, सोड मी करतो. तीनदा सांगितलं यार त्याला समजत नाही, पण मला खात्री आहे की कधीच कुणाला 5 सांगावं लागेल, कुणाला 10 सांगावं लागेल. मग आपल्याला प्रश्न पडतो की रोज रोज काय सांगायचं. पण मी माझ्या एम्प्लॉईजना, माझ्या मॅनेजरला जेव्हा जेव्हा असे अडचणी येतात त्यावेळेला माझं एक त्यांना साधं उत्तर असतं. आपण शाळेत जातो, आपल्या गुरुजींनी दरवर्षी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तेच गणित शिकवलं, तेच विज्ञान शिकवलं, तेच इतिहास भूगोल शिकवलं म्हणून एवढे विद्यार्थी बाहेर पडले. गुरुजी जर म्हणले असते की मी दरवर्षी काय त्या विद्यार्थ्यांना ते शिकवतो, मी नाही शिकवणार, तर विद्यार्थ्यांची ही बॅच बाहेर पडली नसती. म्हणून आपल्याला आपल्या रोलमध्ये एंटरप्रेन्युअर झाल्या झाल्या आपल्याला चांगला गुरुजी होता येणं गरजेचं आहे. असे विद्यार्थी घडवत राहणं जे पुढे गुरुजी होतील, शिक्षक होतील आणि ते ट्रेन करत राहतील. आणि ट्रेनिंग डेव्हलपमेंट, ट्रेनिंग रिट्रेनिंग डेव्हलपमेंट हा जर का आपला एंटरप्रेन्युअरशिप मधल्या फॅक्टरीच्या ऑर्गनायझेशन मधला गाभा बनला की मी सतत सांगतोय शिकवतोय, सतत सांगतोय शिकवतोय आणि त्याच्यावर माझ्या फॅक्टरीमध्ये इम्प्रूव्हमेंट होती. मी कालच्या सुनीलबाईंच्या याच्यामध्ये पण जेव्हा सेशनमध्ये बोललो त्यावेळेला की आजकालचे विद्यार्थी किंवा आजकालच्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल, आजकालचे एम्प्लॉई मग ते ITI असो, डिप्लोमा असो, इंजिनियर असो, आम्ही सगळ्यांवरती पहिल्यांदा येतानाच क्वेश्चन मार्क करतो की हे मला मिळालेलं इनपुट आहे हेच खराब आहे. म्हणजे पहिली गोष्ट, आम्ही एंटरप्रेन्युअर म्हणून पहिले एक निगेटिव्ह चष्मा घातला आणि ठरवलं की हे आलेले लोक हे आमचे चांगले नाही आहेत. आणि मग आमचं त्यांना जे इनपुट जाणार आहे ते विथ धिस बॅकग्राऊंड गेलं तर आय एम शुअर की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आमची पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आम्ही जे त्यांना द्यायला पाहिजे कामाचं ते आम्हाला नक्की सापडत नाही. आणि मग बऱ्याच वेळेला लक्षात येतं की आपण त्या मुलाला ट्रेन करतोय आणि 2 खूप छान हेल्पिंग हँड तयार होतो आपल्यासाठी आणि हा हेल्पिंग हँड तयार झाला की तो एक्झिट करतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीत जातो आणि मग आपली चिडचिड वाढते,
आपल्याला असं वाटतं की मी तयार केलेली ही मॅनपॉवर आता हा मोठा उद्योग समूह घेऊन चाललाय आणि आता माझी मेहनत वाया. पण परत शाळेतलं उदाहरण आठवायचं की जर हे विद्यार्थी पुढे गेले नसते, कॉलेजला गेले नसते, तर ही चॅनल जी चेन आहे ती राहिली नसती. आपल्याला हे गुडविल क्रिएट करावं लागेल. एक लक्षात घ्या मित्रांनो, मला नेहमी असा अनुभव पण आलेला आहे की माझ्याकडे ज्युनियर इंजिनियर म्हणजे ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालेला मुलगा 2 वर्ष माझ्याकडे खूप चांगला शिकला आणि तो एखादा दुसऱ्या कंपनीमध्ये गेला, तिथून तिसऱ्या कंपनीमध्ये गेला आणि एक दिवशी माझा कस्टमर म्हणून आला आणि त्याने सांगितलं सर आपके पास जो सिखा है मैंने वो पूरा इम्प्लिमेंट किया, अभी आपके पास जो कॉम्पिटेंसी है जो स्किल है वो हमें हमारे कंपनी में चाहिए, ये नया ऑर्डर आपके लिए लेके आया हूँ और ये नया ऑर्डर आपके लिए दे रहा हूँ. असं फायदा आपण कधी विचार करतो का की मी ही जी ट्रेनिंग दिली आहे 2 वर्ष, हा मुलगा मी जो तयार केलाय हा माझा उद्या कस्टमर होईल आणि मला कॅरी करेल माझं गुडविल आणि तो मला बिझनेस वापस देईल. मला जर बिझनेस वापस दिला तर माझी ग्रोथ होईल आणि माझा बिझनेस अजून चांगला होईल, अजून 3 इंजिनियर तयार होईल. म्हणजे मी माझ्या फॅक्टरीमध्ये जे नवीन इंजिनियर घेतोय, जे ट्रेनी इंजिनियर घेतोय किंवा जोही माझा एम्प्लॉई आहे तो माझा ब्रँड अँबॅसेडर होईल का पुढे जाऊन? मग मला वाईट का वाटावं त्यांनी दुसऱ्या कंपनीत जॉईन केलं? ह्या दृष्टीने जर आपण एंटरप्रिनर म्हणून बघितलं तर मला खात्री आहे की आपण जे काही देऊ शकतो एम्प्लॉईजना त्याच्यामध्ये आपण कुठे होल्ड बॅक करणार नाही आणि आपण मॅक्झिमम देऊ, जेणेकरून हे मुलं पुढे गेल्यावरती आपले छान कस्टमर होतील. आणि मला आतापर्यंत अनुभव आहे, मला जवळजवळ 5 नवीन बिझनेसेस माझ्या एम्प्लॉईनी पुढे जाऊन मला परत दिले आणि हे माझ्याकडे ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झाले, 2 वर्ष 3 वर्ष काम केलं, दुसऱ्या कंपनीमध्ये गेले, तिथून तिसऱ्या कंपनीमध्ये गेले आणि नंतर त्यांना लक्षात आलं की अरे हा बिझनेस यांच्याकडे होऊ शकतो आणि तो बिझनेस मला मिळालेला आहे. जेव्हा आपण डेव्हलप करत असतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला सर्टिफिकेट बघतो. इंटरव्ह्यू घेताना आपण इंटरव्ह्यू जेव्हा घेतो पर्टिक्युलरली तर एंटरप्रिनरनी खरं म्हणजे इंटरव्ह्यू घेऊ नये या मताचा मी आहे. एंटरप्रिनरनी त्याच्या कुणाला तरी इंटरव्ह्यू घ्यायला लावावा, त्याचा मॅनेजर असेल किंवा कलीग असेल. आणि इंटरव्ह्यू घेताना एंटरप्रिनरनी फक्त ऑब्झर्व करा. मी नॉर्मली ते जास्त आवडीनी करतो की माझा मॅनेजर किंवा इंटरव्ह्यू घेत असतात कुठल्याही पोझिशनसाठी आणि मी त्याला शांतपणाने ऑब्झर्व करत असतो ऍज अ थर्ड पर्सन आणि असतो की हा उत्तर काय देतोय, याची कॉन्फिडन्स लेवल काय, याची कॉम्पिटन्सी आहे का, हा गरजू आहे का, उत्तर देताना ब्लफ करतोय का. आणि मला त्याच्यातनं लक्षात येतं की याचा ॲटिट्यूड कसा आहे, याचा ॲप्टिट्यूड कसा आहे, हा मोल्ड होईल का. बऱ्याच वेळेला माझे मॅनेजर त्या इंटरव्ह्यू कॅन्डिडेटला रिजेक्ट करतात, मी शांतपणाने त्याचं रिजेक्शन तिथे बघतो आणि ज्यावेळेला त्यांनी सिलेक्ट केलेला एखादा व्यक्ती जेव्हा इव्हॅल्युएशनला येतो त्यावेळेला मी म्हणतो अरे याला तुम्ही काय ट्राय नाही करत. आणि मग जेव्हा त्याला ट्राय करतात त्यावेळेला असं लक्षात येतं की तो खूप चांगला नंतर परफॉर्म करतो. मग मॅनेजरच्या लक्षात येतं सर तुम्ही त्यावेळेला का नाही म्हणाले, मग त्याच्या अधिकारावर गदा असते. म्हणून मी त्याला सांगतो अरे तुला हा आवडला नव्हता ना? नाही ना सर, तो आवडला नव्हता, त्याला उत्तरच आले नव्हते. आणि म्हटलं प्रश्नाचे उत्तर घेणं हे आपण इथे अपेक्षित नाही आहे. आपण त्याला किती चांगलं शिकवू शकतो, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, त्याचा ॲप्टिट्यूड कसा आहे, आपण जे दिलेलं कम्युनिकेशन आहे तो बरोबर प्रॉपर ॲब्सॉर्ब करतो का, आपण जर त्याला एखादी गोष्ट सांगितली तर त्याला ती कळते का, त्याच्यामध्ये लिसनिंग आहे का. बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादा प्रश्न इंटरव्ह्यूवरनी विचारला की तो कॅन्डिडेट इतकं जास्त लांबलचक उत्तर देतो की त्याला 100% आपल्याला कळतं की याला येत नाहीये, असंच काहीतरी गोलमाल गोलमाल मारतो. आणि काही पिन पॉईंट उत्तर देणारे विद्यार्थी असतात, आपल्याला वाटतं असं शॉर्ट अन्सर कसं काय देतोय. बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यूवर म्हणून मॅनेजर बसलेला असतो, त्याला लक्षात येत नाही इतकं शॉर्ट अन्सर. माझ्या दृष्टीने तो अप्रोप्रिएट कॅन्डिडेट असतो कारण तो लिसन प्रॉपर केलेला असतं आणि प्रॉपर अन्सर दिलेला असतं आणि जे येत नाही त्याला नाही म्हटलेलं असतं. मग अशा लोकांचं ट्रेनिंग आम्हाला खूप सोपं जातं आणि मग त्याचा ॲटिट्यूड त्याचा ॲप्टिट्यूड जर बघितला तर त्याला वेगवेगळ्या जॉब रोटेशनमध्ये आपण दिलं आणि त्यांच्याकडे गेलं. आपण बऱ्याच वेळेला क्वालिफिकेशनला खूप महत्त्व देतो. मग तो इंजिनियर आहे का तर त्याला जॉबवर लावा, तो जर का डिप्लोमा आहे किंवा ITI तरच त्याला मशीन लावा. कारण आमचा हे जॉब खूप स्किलफुल आहे आणि असं स्किल येत नाही. मी स्किलचं डेफिनेशन पुढे सांगणार आहे आपल्याला,
पण असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अरे हे सगळं करायला पाहिजे का. माझ्या दृष्टीने जॉब रोटेशन करता करता त्याचं क्वालिफिकेशन जितकं महत्वाचं आहे त्याचं लर्निंग तेवढं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला बघितलं पाहिजे की तू किती फास्ट लर्न करतोय. एखादा क्वालिफाईड मुलगा किंवा ट्रेनी लवकर लर्न करणार नाही, पण अनक्वालिफाईड विथ बेस्ट ऍप्टिट्यूड ऍटिट्यूड हा पटकन लर्न करतो, म्हणून त्याला चांगलं येईल. आणि आपण बघतो की आपल्या पूर्ण आपल्या इतिहासामध्ये कारागीर किंवा आपण ज्याला कौशल्य म्हणतो, आता स्किल म्हणतो, कुशलता म्हणतो, कुशल कामगार म्हणतो, हे आलेलं जे स्किल आहे हे सगळं फक्त टीचिंग मधनं नाही आलेलं आहे, हे सेल्फ लर्निंग मधनं आलेलं आहे. कुणीतरी कुणाला तरी करताना पाहिलं, ते ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं, त्याचं अनालिसिस केलं आणि ते मग समजून घेतलं आणि मग मी काम केलं. मग याच्यामध्ये लक्षात येतं आपल्याला की अरे मग आपण युपी बिहारचे लोक खूप आउटपुट देतात असं म्हणतो, 12 तास 14 तास काम करतो असं म्हणतो. बरेच बंगाली लोक आपण सगळ्याच्या सेंटरिंग किंवा जे काही आपलं लोखंडाचं काम आहे, वायर ड्रॉइंगचं काम आहे किंवा वायरचं काम आहे, त्याच्यामध्ये बंगाली लोक जास्त आहे. आता याचा छोटा छोटा विचार करायला केला गेला तर आपलं हे स्किल तिथून आलं कसं त्यांना, आणि मग एक एक कम्युनिटी का बरं वेगळी होत चालली आणि मग त्याला ते स्किल कुठून आलं. मग यांच्या निरीक्षणात बघा, लहानपणापासून ते काम करतात, फॅमिली बिझनेस म्हणून काम करतात आणि फॅमिलीमध्ये ते स्किल येतं. आणि आपण काय करतो इथे की आपण ट्रेड क्रिएट केलेले आहेत आयटीआयचे आणि आपण त्या ट्रेडमध्ये मुलांना इन्सर्ट करतो, त्यांना शिकवतो, त्यांना साच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. लहानपणापासून त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये काय आलेलं आहे आपण कुठेही मागोवा घेत नाही, आपण कुठेही त्या मुलांचं काउन्सिलिंग करत नाही आणि मग हे मुलं जे आपल्याला वाटतात की हे मुलं पुढे स्किलवरती जास्त फोकस करू शकत नाही आणि मग आपल्याला स्किलची वानवा वाटते, मग सेमी स्किल किंवा अनस्किल्ड लेबरकडे आपण जातो आणि मग त्या दृष्टीने आपल्याला जॉब करेक्ट येत नाही. आणि मग आपण म्हणतो की जर्मनीमध्ये मशीन बनली की ती ज्या लेवलची होते त्या लेवलची मशीन आमच्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा औरंगाबादला होऊ शकत नाही, कारण आमच्याकडे मॅनपॉवर तिथे होऊ शकतं आणि इथे नाही. मी आणि सुनील भाई जर्मनीलाही जाऊन याचा अभ्यास करून आलो. आम्हाला खात्रीने असं वाटतं की आपण हे मॉडेल इथे करू शकतो, फक्त आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या ॲटिट्यूडमध्ये आणि आपल्या ॲप्टिट्यूडमध्ये काही चेंजेस करायला पाहिजेत. आपण सुपरवायझर नावाचा जो एक कॅटेगराइज्ड कॅटेगरी केलेली आहे आणि त्याला थोडंसं स्किल वर्करपासून वर नेलं आहे, त्याच्यामध्ये काय कॉम्पिटन्सी पाहिजे आणि ज्याला आपण मिस्त्री म्हणतो किंवा त्यांच्या याच्यामध्ये जो काही चीफ इंजिनियर असतो किंवा त्याला एक वेगळं त्यांनी टर्मिनॉलॉजी दिलेली आहे, तर त्या प्रकाराने आपण आपल्या ट्रेडला करू शकतो का, या दृष्टीने आपल्याला बघायला पाहिजे. आणि मग आपले जे हेल्पिंग हँड्स होतात, आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपण खूप वेळाला बघतो की आपण इंजिनियर परचेसला घेतो, आपण एखादा ड्राफ्ट्समन डिझाईनमध्ये घेतो किंवा डिझाईनमध्ये तर आजकाल सगळे इंजिनियर घेतात कारण ऑटोकॅडवर आपण ड्रॉइंग बनवतो, पूर्वी ड्रॉइंग बोर्डवर आपण ड्रॉइंग बनवायचो, शॉप फ्लोअरमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला आपण इंजिनियर घेतो. पण आपण एंटरप्रेन्युअर म्हणून त्यांना काय व्हॅल्यू ऍड करतो, काय शिकवतो, ह्याचं आपण थोडं इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. आणि मला जेव्हा वाटतं की यांना कसं शिकवतो, तर माझा एकदम छान वेळ कसा जातो फॅक्टरीमध्ये, 8 तासाचा जर वेळ असेल तर मी 8 तासापैकी साधारण 4 तास रोजचे 50% ऑफ द टाइम, आता मी एवढं काम करतच आणि 8 तास मी आता 5-7 तासच काम करतो, पण जेव्हा जेव्हा मी काम केलं मागचे 10-15 वर्ष 8 तासापैकी मी 4 तास हे फक्त लोकांना शिकवण्यासाठी घालवले माझ्या टीममध्ये, फक्त शिकवण्यासाठी. प्रत्येकाला ट्युशन जशी घेतो आपण 1-to-1, जसं मी इथून पंतनगर प्लांटला गेल्यावरही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 3 दिवसाचा टूर असतो, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक डिपार्टमेंटच्या इंजिनियरला किंवा डिपार्टमेंट हेडला आणि त्याच्या टीमला घेऊन बसून फक्त शिकवतो की कसं स्किल करायला पाहिजे, ऍक्टिव्हिटी कशाला यायला पाहिजे, कशा चुकतात, काय चुकलं म्हणजे तिथून काय लर्निंग घ्यायचं. आणि हे जे 1-to-1 एकमेकांशी संवाद आहे ना, याच्यामधनं 3 गोष्टी अतिशय आपल्याला उत्तम कळतात ऍज अ एंटरप्रिनर, ऍज अ हेल्पिंग हँड क्रिएटर, की त्या व्यक्तीचा आपल्या कामाकडे बघचा काय, तो शॉर्टकट मारतोय का, त्याला कस्टमर सॅटिस्फाय करायचं आहे का त्याला कामावर पाट्या टाकायच्या, आपण म्हणतो की यांना काय पाट्या टाकायच्या असतात, हे ऍटिट्यूड कळतो.
दुसरं त्याचं डेप्थ किती आहे कळते, म्हणजे मी त्याच्याकडनं पुढे काय काम करून घेऊ शकतो, हा मला पुढे कुठे केपेबल होऊ शकतो, याचं आपल्याच ऑर्गनायझेशनमध्ये ग्रोथचं काय पोटेन्शियल आहे, ह्या दोन गोष्टी अतिशय चांगल्या कळतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट कळते की आपल्या जॉबमध्ये हा चुका काय करतोय, आपल्या जॉबमध्ये आपल्या ड्रॉइंगमध्ये आपल्या प्रोसेसमध्ये काय चुका होत आहेत आणि ज्या आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. क्वालिटी कंट्रोलशी बोलताना आपल्याला प्रोसेसमध्ये काय चुका होतात कळतं, प्रोसेसशी बोलताना आपल्याला मेंटेनन्समध्ये काय चुका होतात कळतं, मेंटेनन्सशी बोलताना आपल्याला परचेस किंवा काय चुका आहेत कळतं, बोलताना आपल्या एचआर ऍक्टिव्हिटीज किंवा एचआर प्रॅक्टिस गरजेचे आहेत हे कळतं. असं आपण वन टू वन त्यांच्याशी डायलॉग आणि शिकवणी वर्ग किंवा ट्युशन किंवा त्यांचा डायलॉग मिटिंग ज्याला आपण म्हणतो, माझ्या दृष्टीने त्या मिटिंग नसतात, एक टीचिंग आहे. आणि ज्या वेळेला असं करतो त्यावेळेला मला लक्षात येतं की हे मुलं डे बाय डे खूप चांगले ट्रेंड होत जात आहेत, त्यांचं काम ते चांगलं करतायत आणि आपल्या जॉबमध्ये प्रॉब्लेम कमी कमी होत चालले आणि आपला कस्टमर सॅटिस्फाईड होत चाललाय आणि आपल्या कस्टमरला आपल्याशी बोलण्याची गरज कमी पडतीये, तो आपल्या टीमशी जास्त बोलतोय, आपल्या टीमच्या ज्या ट्रेडरमध्ये म्हणजे तो डिस्पॅचचा असेल डिस्पॅचचा, परचेसचा असेल परचेसचा, हे बोलणं होतंय आणि ते बोलणं आपल्याला कस्टमर कडनं कळतं, अरे उससे बात हो गया है, सब ठीक ठाक आहे. ज्या वेळेला असं एंटरप्रेनरला वाटतं की माझा कस्टमर माझ्या टीम बरोबर छान ट्यूनअप झालेला आहे, त्यावेळेला आय थिंक लीडरशिप इज गुड. दरवेळेला आपल्याला वाटतं की यार वो कस्टमर उठा के मेरे कोई बात करताय आणि मग आपणही तेच चॅलेंज करतो की आपण आपल्या असिस्टंटला विचारतो आणि ते कस्टमरला आपणच सांगतो, कारण आपल्यालाही बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे कस्टमरनी मला विचारलंय, मी माझ्या मॅनेजरला कसं सांगू त्याला बोल म्हणून, माझ्या डिस्पॅचवाल्याला कसं सांगू त्याला बोल म्हणून, पण मग आपण त्यांचा एकमेकांशी होणारा संवाद कुठेतरी तोडतोय का आणि मग आपलं काम आपणच वाढवतोय का. कारण आपण जर ठरवलं एक फॅक्टरी आहे तर आपण करू शकू, आपण जर ग्रोथ पॅटर्नवर गेलो आपल्याला मल्टिपल कस्टमर्स झाले, मल्टिपल लोकेशन झाले आणि मल्टिपल प्लांट्स झाले तर आपण एकटे किती पुरणार आहेत. आणि मग आपल्याला पर्सनल लाईफही जगायचं असतं, ट्रिप्सही करायच्या असतात, मित्रांबरोबर एन्जॉय करायचं असतं आणि हे सगळं करताना आपल्याला लक्ष द्या यार कुठून या धंद्यात पडलो, झालं कुठेतरी नोकरी केली असती तर बरं झालं असतं असं कदाचित 10 वर्षानंतर काही जणांना वाटतं. आणि मग एकदा ते वाटलं आणि नंतर वाटायला लागलं की मग आपल्याला आपल्याच बिझनेसचा कंटाळा येतो आणि जास्त करून जे होतं ते मग आपल्या डायनिंग टेबलवर त्याचे प्रॉब्लेम्स डिस्कस व्हायला लागतात आणि आपली नेक्स्ट जनरेशन त्याच्यापासून दूर जायला लागते आणि नेक्स्ट जनरेशन दूर गेली की आपण परत म्हणतो की यार या बच्चे तो अभी यूएस जायंगे, चालू रखके क्या करना है. म्हणजे ते एक जे दुष्ट चक्र होतं हे कुठल्या गोष्टीत न होतं तर आपण जबाबदार असतो त्याला, आपण त्या गोष्टीला पॉझिटिव्हली बघत नाही, आपण आपले कामं वाढवून घेतो, आपण एम्पॉवरमेंट करत नाही, आपण डेलिगेशन करत नाही आणि आपल्याला ज्या गोष्टी शिकवल्या असतात आपल्या वडिलांनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे नेचर की आपण चालत असताना आपले वडील आपल्याला पडू देत नाहीत पण सतत बोट धरून चालतही नाही. मग आपण इतकं साधं ऑब्झर्वेशन आपल्या चालणं शिकवण्यामधलं आपल्या एम्प्लॉईशी आपल्या मॅनेजरशी आपल्या एम्प्लॉय डेव्हलपमेंट करिअर प्लॅनमध्ये नाही करू शकत का. मी नेहमी माझ्या मॅनेजरला सांगतो की अरे हा तो येतो माझ्याकडे सर हा चुकतो, अरे मी म्हणतो तो चुकणार आहे ना, तो नवीन आहे, तुझ्या एवढा ट्रेंड नाही झाला, तू त्याला काय कर की तू त्याला एकदा सांग की हा रस्ता ना औरंगाबादून जालना रस्ता लागायचं आणि तू एक काम कर 5 किलोमीटर सरळ पायी जा, मग तुला एक चौक लागेल आणि तिथून तो लेफ्ट किंवा राईटच्या चौकामध्ये जायचं असेल तर तू लेफ्टला जा. पण आपण काय करतो तो लेफ्टला जायचं एवढं नाही सांगत, आपण काय सांगतो एक रस्ता सरळ जातो, एक उजवीकडे जातो एक डावीकडे जातो, उजवीकडे जायचं नाही, सरळ जायचं नाही, डावीकडे जायचं. आता जायचं नाहीये दोन सांगितलं आणि जायचंही एक सांगितलं, त्यांनी कसं लक्षात ठेवायचं. नाही 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 आम्ही सांगतो, पण आपण त्याला सिम्पल इन्स्ट्रक्शन देतो का, बाबा रे 5 किलोमीटर जा चौक लागेल डावीकडे जा, मग ऍडिशनल इन्फॉर्मेशन कन्फ्यूज करते आणि ज्या वेळेला त्याला असं कळतं त्यावेळेला आपलं लिडरशिप म्हणून काय काम आहे की त्या चौकात जाणं आणि तिथे तो चुकायला लागला तर बघायचं तो चाललाय का लेफ्टला, ओके चाललेला नसेल फक्त तिथे जाऊन सांगेल अरे तुला डावीकडे जायला सांगितलं, पुढचे 4 किलोमीटर डावीकडे. आपण अशा इन्स्ट्रक्शन देतो का, किंवा जिथे पोटेन्शियल मिस्टेक होण्याची शक्यता आहे
आपण प्रोसेस सेट करतो. आपल्याला माहिती आहे मला आय एम की पर्सन ऑफ द प्रोसेस. प्लास्टिक मोल्डिंग जर माझा बिझनेस असेल तर मला माहिती आहे की प्रेशर, टेम्परेचर आणि स्पीड हे तीन गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजेत आणि तेच मी शिकवायचं आहे. पण ज्या वेळेला सेटिंग करतो त्यावेळेला मी अननेसेसरी जाऊन बाकी सगळ्या गोष्टी बघतो आणि ज्या वेळेला तो ह्या तीन पॅरामीटर सेट करत असतो त्यावेळेला मी तिथे नसतो आणि मग तो चूक करतो आणि मग मी जाऊन ओरडतो त्याच्यावरती की अरे बाबा हे हे सगळं असं असं का केलं. पण जर तो आपल्याला माहिती आहे की इथे चूक होते तर मी त्या पॉइंटला जाऊन उभं राहिलो आणि त्याला ती फक्त गोष्ट सांगितली तर माझं काम किती कमी होईल आणि त्याच्या चूक होण्याला किती प्रतिबंध घालता येईल, किती आपल्या घडणाऱ्या ज्या पोटेन्शियल मिस्टेक्स आहेत त्या किती अवॉइड करता येतील, तर फक्त या बारीक गोष्टीमुळे मुलगा पाऊल टाकायला चालतो शिकतोय आणि जिथे पडायची शक्यता आहे तिथे वडील आई किंवा मोठे जाऊन त्याचा फक्त हात धरतात, बॅलन्स देतात, पुढे चालायला लावतात. तेवढंच काम एंटरप्रेन्योर म्हणून, लीडर म्हणून आपल्याला करायचंय आणि तेवढं जर आपण काम करू शकलो तर आपण एम्पॉवरमेंट करू शकतो, त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो आणि त्यांना डेव्हलप करू शकतो. आणि मग ॲट्रिशन हा जो एक सर्वात आहे, सर काय लोक आते दोन चाल रे ते चले जाते, दोन वर्षाच्यावर कोणी टिकत नाही, चार वर्ष राहत नाही आणि असेच लोक राहतात की ज्यांना खरं काढून टाकायला पाहिजे, हा आपला एंटरप्रेन्योरचा नेहमीचा पवित्रा असतो. मला असं म्हणायचं की जर आपण हे सगळं घेतलं काळजी, मनी इज नॉट ओनली मोटिवेशन. म्हणजे सुनीलभाईंच्या प्रोग्रेसमध्ये आम्हाला नेहमी मोटिवेशन मिळतं की त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरलाही पासपोर्ट काढून मशीनच्या फिटिंगला पाठवलं होतं कारण त्याला वाटलं की सगळ्यांना एअरपोर्टवर सोडून येतो, मला पण एक दिवस जायला पाहिजे. मग हे मोटिवेशन जे आहे त्याला आलं आणि त्याला खात्री वाटली आणि सुनीलभाईंनी ती संधी दिली, तो ड्रायव्हर त्यांच्याकडे नेहमीसाठी राहील. अशा गोष्टी फक्त मोटिवेशन मनी नाही आहे, आपण त्याला ह्युमन म्हणून त्याच्या डेव्हलपमेंटवरती किती प्रयत्न करतो, आपण त्याच्या कुटुंबाशी किती जोडलेले, आपण त्याला किती जवळून बघतोय आणि जर ॲम्बिशियस एम्प्लॉई असेल, जर त्याला वरती लवकर जायची तयारी असेल तर किती ॲक्सेलरेशन आम्ही त्याला देऊ शकतो. मग आम्ही तिथे सिनियरिटी गव्हर्नमेंट सारखे चार वर्षवाला पाच वर्षवाला न करता हा मुलगा किंवा हा व्यक्ती किती फास्ट लॅडरवर जाईल पुढे, मग मी त्याच्या ट्रेनिंग वेगवेगळ्या कोर्सेसला बाहेर पाठवणं, वेगवेगळ्या कोर्सेसला बाहेर पाठवल्यानंतर त्याचं आल्यावर रिट्रेनिंग घेणं, मग त्याला जे कळालंय ते त्याने बाकीच्यांना सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही करत राहिलो तर तो एम्प्लॉई पण मोटिवेट होतो आणि तो आमच्याबरोबर जास्तीत जास्त वर्ष राहतो. माझ्याकडे सातवी पास मुलं आहेत जे SAP लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर काम करतात, माझ्याकडे दहावी पास मुलं आहेत जे ऑटोकॅडवर पूर्ण काम करतात, माझ्याकडे साधारण 11वी 12वी झालेले मुलं आहेत जे टोटली सगळ्या टेक्नॉलॉजीज आजच्या आहेत ते अडॉप्ट करू शकतात, इन्क्लुडिंग इंकजेट प्रिंटर आणि पॅड प्रिंटिंग. आता हे कसं अचीव होतं, तर आम्ही त्याचं क्वालिफिकेशन नाही बघत ना, आम्ही त्याचं ॲप्टिट्यूड बघतो, त्याला सांगतो हे असं कर, हे असं कर, हे असं कर. आणि माझा जो प्लांटेड होता, जो रिटायर झाला यावर्षी, तो सातवी पास होता, ईमेल इंग्लिशमध्ये सगळ्या कस्टमरला लिहायचा आणि गरज पडली तर एखाद्या फॉरिनरशी बोलताना प्रोसेस समजून सांगत होता आणि त्यांनी कधीही इंग्लिश शिकलं नव्हतं. सातवी पास तुम्हाला एका छोट्या खेडेगावांमधला सातवी पास यू कॅन इमॅजिन त्याचा इंग्लिश काय असावं, पण त्याला बाजूला बसून तू लिही मेल मी तुझ्याबरोबर आहे, किंवा बऱ्याच वेळेला त्याच्या मेलवर बसून त्याला मेल ड्राफ्ट करून देणं, समजून सांगणं आणि ते शब्द कुठले वापरणं आणि मग हा शब्द केव्हा वापरणं, हा शब्द केव्हा नाही वापरणं हे सांगितलं तर ते मुलं ट्रेंड होतात. रिपिटेटिव्ह जॉबसाठी आपण हेल्पिंग हँड्स क्रिएट करतो आणि मग हे हेल्पिंग हँड्स क्रिएट केले की आपल्यासाठी एंटरप्रेन्योर म्हणून जो वेळ राहतो हा बिझनेस अपॉर्च्युनिटीज, बिझनेस ग्रोथ आणि कस्टमर लायझनिंग, कस्टमरशी व्हॉट कस्टमर डज. आपल्यापैकी बहुतेक लोक कस्टमरकडे जेव्हा जातात त्यावेळेला आयदर रेट वाढवून मागण्यासाठी किंवा मला हे जॉब परवडत नाही हे सांगण्यासाठी, म्हणजे कमर्शियल टर्म्स डिस्कस करण्यासाठी जातात. आणि मी कमर्शियल टर्म्स डिस्कस करण्यासाठी माझ्या कस्टमरकडे कधीच जात नाही, माझे ते म्हणजे सेल्सचे किंवा वर्क्स मॅनेजर जातात. मी कस्टमरकडे जातो, साधारण स्टार्ट आणि एंड हा एक तासाचा वेळ जर गृहीत धरला तर पहिले 15 मिनिटं आपल्या कामाच्या व्यतिरिक्त मी म्हणजे आपल्या कामाशी काहीच बोलत नाही. मोदीजी काय म्हणतात, ट्रम्प काय म्हणतो, जापनीज काय म्हणतात, चायनीज काय म्हणतात,
मधले 15-20 मिनिट फक्त आपल्या जॉब वरती थोडस आपल्या मॅनेजरच ऍडव्होकसी केल्यासारखं करतो आणि एंडला सांगतो सर इसपे तो आप डिसिजन पक्का ही लेने वाले वो हमारे फेवर में होने वाला है लेकिन देखो अगर हो सकता है तो मेरे मैनेजर को हेल्प करो क्योंकि वो थोड़ा अड़चन में है आपके जॉब में तो इफ यू हेल्प हिम तो वो मेरे पास नहीं आएगा और मुझे और ज्यादा अच्छा काम आपके लिए करना पड़ेगा आणि शेवटचे 15 मिनिट ऍक्च्युअली तो आमच्या जॉब मध्ये त्याच्या ग्रोथ काय आहेत कस्टमरचे ऍस्पिरेशन्स काय आहेत कस्टमर कुठल्या बिझनेस मध्ये ग्रोथ करतोय कस्टमरच्या ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज काय आहेत आणि हे सगळं असताना आपण बऱ्याच वेळेला कस्टमर कडे गेलो की वेटिंग पिरियड असतो बरोबर कुठलाच कस्टमर आपण आला की लगेच आपल्याला मीटिंग रूम मध्ये घेत नाही तो वेट करायला लावतो काही ना काही वेळ 15 मिनिटापासून ते 1.5 तासापर्यंत आणि हा सगळा वेळ आपण तिथे बसून काय करतो मला खात्री आहे माझ्या मित्रांनो आपल्यापैकी 90% लोक तिथून आयदर व्हॉट्सअप किंवा फोन कॉल करतात किंवा फॅक्टरीशी कनेक्टेड राहतात किंवा इन जनरल दुसरं काहीतरी काम बघतात मी तिथे गेल्यानंतर मी मोबाईल बाजूला ठेवतो व्हॉट्सअप बघत नाही काही नाही मी फक्त बघतो की या कस्टमरच्या अडचणी काय कानावर येत आहेत कुठला सप्लायर यांना काही त्रास देतोय का किंवा या जे फोनवर बोलतायत त्याच्यावर मला लक्षात येत आहे का की यांच्याकडे काही कॉस्टचं प्रेशर आहे यांच्याकडे काही अपॉर्च्युनिटीज नवीन येत आहेत इन्क्वायरीज खूप फ्लोट केलेल्या आहेत आणि मग ज्या वेळेला अशा गोष्टी 1.5 तासाचं वेटिंग मला तर उलट जितकं जास्त वेटिंग तेवढं आवडतं कस्टमरकडे कारण तेवढं जास्त नॉलेज मला मिळतं आणि मग मी ते जेव्हा जातो त्यावेळेला त्यांना सांगतो की सर थोडासा तकलीफ लग रहा है इसमें तो क्या कुछ मदत मेरे से हो सकती है क्या यू विल नॉट बिलीव असे बिझनेस माझ्याकडे आलेत ज्याच्यावर नव्हतं आणि हेच कल्चर मी माझ्या टीम मध्ये टाकतो आता मी जेव्हा एंटरप्रेन्योर म्हणून काम करायला लागतो त्यावेळेला मी हे डेलिगेट जितकं फास्ट करू शकतो तितकं मग माझ्या मॅनेजरलाही ती सवय लागली माझ्या सेल्स मॅनेजरलाही ती सवय लागली आणि मग ते वेटिंग पिरियड सर 2 तास थांबवला ती तक्रार घेऊन येत नाही त्याच्यामुळे त्यांचं फटीक कमी झालं आणि तिथून मला इन्फॉर्मेशन खूप यायला लागली आणि मग एंटरप्रेन्योर म्हणून मी जेव्हा प्रोसेस करतो तेव्हा हे माझी तयार झालेली टीम माझ्यासाठी बिझनेस ग्रोथ पोटेन्शियल क्रिएट करतात आणि हे क्रिएट केलेले पॉइंट्स किंवा ज्याला आपण पॉइंट ऑफ सेल म्हणतो ज्याच्यात मध्ये खरंच सेल होत असतो त्याच्याऐवजी माझ्यासाठी हे पॉइंट ऑफ सेल आहे की हे माझे एम्प्लॉईज मला फीडबॅक देतात आणि मग माझे त्या फीडबॅकवरनं मला माझ्या स्ट्रॅटेजीज क्रिएट करता येतात आणि मग मी पुढे जाऊ शकतो आता जेव्हा मी हेल्पिंग हँड्स हे करत असतो तर मला जे जे सुचलं ते प्रयोग मी सगळे या माझ्या एम्प्लॉईजवर केले आपण नवीन एम्प्लॉई आला की आपल्याकडे फार छान काही बिलीव्ह आहेत जे मी पूर्ण खोटे ठरवले आपण म्हणतो की पूर्ण विश्वास टाकू नये नवीन माणसावर आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवलेली गोष्ट मी याला पूर्ण फुली मारली आणि पहिल्या दिवशी जो माणूस आला किंवा माझा एम्प्लॉई आला नवीन असेल मी त्याच्यावरती पूर्ण ट्रस्ट पहिले करतो सायकोलॉजीमध्ये ट्रस्ट फर्स्ट आणि त्याला 100% खात्री असते की ट्रस्ट मध्ये 100 - 1 = 0 म्हणजे ट्रस्ट मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही इंटिग्रिटी मग आपल्याला बऱ्याच वेळेला की आपण क्रॉस चेक करतो याचं त्याला त्याचं याला पण जर आपण ट्रस्ट 100% ठेवला तर मला खात्री आहे जसा साद घालू तसा प्रतिसाद येतो जर आम्ही त्याच्यावर 100% विश्वास ठेवला तर तोही आमच्यावर विश्वास ठेवायला शिकतो आणि अशा याच्यामध्ये मिस्चिफ किंवा ज्याला आपण करप्शन किंवा बॅड प्रॅक्टिसेस जवळजवळ शून्य होतात आणि ज्या शून्य झाल्यानंतर आपल्याला ट्रस्ट वर्दी एम्प्लॉईज क्रिएट करता येतात ट्रस्ट वर्दी हेल्पिंग हँड्स क्रिएट करता येतात आणि मग आपलं काम अजून सोपं होतं आणि बिझनेसमध्ये जास्त ग्रोथ होते पोटेन्शियल ग्रोथ होते आणि हे एम्प्लॉई आपल्याशी अटॅच राहतात त्याच्यामुळे कुठलाही एम्प्लॉई म्हणजे माझ्या फॅक्टरीमध्ये आले आणि कुठल्याही 5-6 जणांना जर तुम्ही बोलवलं रॅन्डमली तरी त्यांचा साधारण माझ्याकडचा ॲव्हरेज रिटेन्शन पिरियड 5 years प्लस असेल म्हणजे कोणी 3 वर्षाचे असतील तर नक्कीच कोणी 8 वर्षाचे असतील त्यांचा रिटेन्शन माझ्याकडचा 5 वर्षाचा असेल आणि मग ॲट्रिशन हा विषयच नाही राहत आणि मग मला रिपिटेटिव्ह कामामध्ये माझं लक्ष द्यायला लागत नाही आणि असे हेल्पिंग हँड्स क्रिएट झाले की माझ्यासाठी एंटरप्रेन्योर म्हणून काम खूप कमी होतं आणि मी नेहमी फ्री राहतो की अपॉर्च्युनिटी शोधत राहतो आणि त्या अपॉर्च्युनिटीमधनं माझी ग्रोथ होत राहते आणि आम्ही
जवळजवळ 15 वर्ष आमच्या बिझनेसचा टर्नओव्हर दरवर्षी डबल केला. फक्त एवढे प्रिन्सिपल 2-3-4 सूत्र वापरले आणि त्याच्यावरून आम्ही डबल करत राहिलो. आता अवघड आहे आणि मागच्या 2 वर्षात आम्ही कन्सॉलिडेशन करतोय म्हणून तो टर्नओव्हर हा विषय न करता बॉटम लाईन इम्प्रुव्हमेंट हा विषय आम्ही हाताळलेला आहे. आता जेव्हा एम्प्लॉई किंवा मॅनपॉवर मॅनेजमेंट म्हणतो त्यावेळेला आपण नक्कीच डूज आणि डोंट्स काही पाळतो असं माझं समज आहे. आणि सगळे मॅनेजमेंट सांगतात पण आपल्याकडनं होत नाही. आपण जेव्हा स्वतः उभा केलेला बिझनेस असतो आपण ज्या वेळेला शॉप फ्लोअरवर जातो पहिली गोष्ट एंटरप्रिनरनी शॉप फ्लोअरवर कमीत कमी जायला पाहिजे. माझ्या मताशी कोणी सहमत होईल नाही तर नाही होईल, मी काय पाळतो ते सांगतो. एम्प्लॉई एम्पॉवरमेंट एम्प्लॉई डेव्हलपमेंटच्या साठी शॉप फ्लोअरला एंटरप्रिनरनी कमीत कमी जायला पाहिजे. दुसरा महत्वाचा रोल, जेव्हाही तो जातो त्यावेळेला शॉप फ्लोअर डिस्टर्ब होणे व्हायला पाहिजे. साहेब आले साहेब आले साहेब आले करून, कारण आपण जेव्हा जातो तेव्हा फक्त ऑब्झर्व करायचं असतं आपल्याला की व्हॉट इम्प्रुव्हमेंट्स आर रिक्वायर्ड. मी माझ्या या शॉप फ्लोअरमध्ये इम्प्रुव्हमेंट काय करू शकतो म्हणून मला कुणाचंच इंटरफेस नको असतो. कोणीच माझ्याशी शॉप फ्लोअरवर बोलल्यावर त्यांनी माझ्याशी बोलावं किंवा मी त्याच्याशी बोलावं असं अपेक्षित नसतं. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपण जातो. आपण नेमकं काय करतो एकदा बघायला पाहिजे. माझे बरेच मित्र जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जातो तेव्हा शॉप फ्लोअरला ते जातात आणि खूप आरडाओरडा करून वापस केबिनमध्ये येऊन बसतात. कुणावर किती रागवतात कळत नाही. ज्याला रागवलेलं असतं त्याला समजत नाही त्याला कशाला रागवलं. याला विचारलं की तू त्याला का रागवलं तर याला समजत नाही की चूक कोणाची होती आणि रागवलं कोणावर. आणि मग यांनी रिझल्ट येत नाही. आपलं बीपी वाढतं, आपलं इनपुट वाईट जातं निगेटिव्ह जातं आणि आपलं आउटपुट त्याच्यामुळे कमी होतं. विचार करण्याची शक्ती कमी होते आणि शॉप फ्लोअरमध्ये आपण एकाला रागवलेला असतो पण तो आवाज तो आवेश म्हणून पुढचे 10 जे बाजूचे एम्प्लॉई आहेत ते सगळे डिस्टर्ब झालेले असतात. त्यांच्यापैकी काही सेन्सिटिव्ह असतात, खूप चांगले एम्प्लॉई असतात पण खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यांना लक्षात येतं की साहेब खूप आरडाओरडा करतात आणि असं आपल्यावर एखाद दिवशी ओरडले तर आपण नाही ऐकून घेऊ शकत आणि ते बाहेर जायचा मार्ग शोधत राहतात. आणि मग आपल्याला वाटतं की अरे वो अच्छा बंदा था मैंने तो उसको कभी गुस्सा नहीं किया वो क्यों गया उसको तो मैंने कभी भी डांट नहीं किया. पण आपण ज्याला डांट केलेली असते त्याच्या बाजूला हा असतो आणि हा इतका सेन्सिटिव्ह असतो की याला बोललं तरी त्याला लागतं. आणि हा जो निर्डावलेला असतो हा सोडून जात नाही पण जो सेन्सिटिव्ह चांगला असतो तो सोडून जात असतो. बिझनेसचं नुकसान होतं, एम्प्लॉई डेव्हलप होत नाही. मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आणि प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये सिम्पल सांगतात की ऍप्रिशिएट इन पब्लिक. शॉप फ्लोअरला गेलं की सगळ्यांची पाठ थोपटायची, वा वा करायचं, छान छान करायचं आणि रागवायचं असेल तर केबिन मध्ये बोलवून रागवा. आपण हे पाळतो का? मला खात्री आहे की ही रिपीटेटिव्ह मिस्टेक आपल्या पैकी बऱ्याच जणांकडनं होते. आपला पेशन्स राहत नाही. शॉप फ्लोअरला चूक दिसले की आपण ब्लास्ट होतो आणि आपण ब्लास्ट झालं की आपण आपल्या ऑर्गनायझेशनचं नक्की नुकसान केलेलं असतं. जे काही आपण ते एक प्लास्टिक म्हटलं त्याच्यावर डेंट आपण केलेला असतो आणि त्याच्यासाठी आपण आपणच जबाबदार असतो. त्याच्याऐवजी फक्त ऑब्झर्व केलं आपण शॉप फ्लोअरला जाऊन आणि आपल्याला वाटतं ज्याची चूक आहे त्याला आपण बोलवलं केबिनमध्ये आणि सांगितलं की राजा ही मिस्टेक आहे. रागवायचं काही कारण नाही. रागवून चिडवून जोरात बोलल्याने कळतं आणि न बोलल्याने नाही कळत असं नसतं. आपण त्याला मिस्टेक सांगायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बीटिंग अराउंड द बुश करतो आणि मग ती मिस्टेक नाही सांगितल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला नुकसान होतं आणि तो बाहेर जातो त्यालाही कळत नाही कशासाठी रागवलंय आणि आपल्यालाही कळत नाही आपण त्याला का रागवलंय आणि त्याच्यामुळे एम्प्लॉई डेव्हलप होत नाही. आणि आपण मिस्टेक काय, बऱ्याच वेळेला होतं की ही मिस्टेक कोणाची आहे याच्यावरती आपण फोकस करतो आणि परत एम्प्लॉई रिलेशन आपलं हँडलिंग ऑफ द मॅनपॉवर चुकतं आणि जे ॲसेट क्रिएट करायला पाहिजे होते त्याच्याऐवजी आपण काय करतो लायबिलिटी क्रिएट करतो. कारण आपण ती जी मिस्टेक आहे ती मिस्टेक कोणी केली इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. नाही मला आता त्याला धडा शिकवलाच पाहिजे. पुन्हा अशी चूक कोणीच ऑर्गनायझेशनमध्ये करता कामा नये. ह्या दृष्टीने आपण ही चूक कोणी केली याच्यावरती खूप मोठा फोकस करतो आणि तिथे आपण आपला फोकस हेल्पिंग हँड्स डेव्हलपमेंटकडे डीप फोकस करतो. त्याच्याऐवजी मिस्टेक काय झाली आणि काय केलं असतं म्हणजे मिस्टेक नसती झाली, प्रिकॉशन काय घेऊ शकतो
म्हणजे पुढे मिस्टेक होणार नाही याच्यावर जर चर्चा केली तर मला खात्री आहे की सगळेजण सांगतील सर ही चूक तर माझ्यामुळे झाली आहे. असं कोणी म्हणणार नाही सर मी नव्हतो तिथे, माझ्या शिफ्टमध्ये झाली नाही, मी यायच्या आधीच झालेलं होतं. हे जे आपले शॉप फ्लोरचे उत्तर आहेत हे आपल्याला मिळत नाही, कारण आपण चूक काय झाली इज इम्पॉर्टंट समजतो, चूक कोणी केली हे आपल्या दृष्टीने महत्वाचं नसतं. आणि ज्या वेळेला आपण मॅनेजिंग डायरेक्टर किंवा ओनर म्हणून आपण जेव्हा पहिल्यांदा कधीतरी कुणासमोर तरी आवर्जून आपली चूक कबूल करतो, अरे यार आम्ही तुला सांगितलं होतं पण मी ते चुकून सांगितलं होतं, मग ऑर्गनायझेशनमध्ये ते कल्चर डेव्हलप होतं की प्रत्येक जण आपली चूक झाली तर हो माझ्याकडनं चुकलं हे बघ असं असं झालं होतं चूक माझ्याकडनं, आणि मग आयडेंटिफाय लवकर झालं तर ती करेक्ट लवकर होते. आणि कुठल्याही प्रोग्रेसची किंवा करेक्शनची सुरुवात ही ऍक्सेप्टन्स मधनं असते, आणि जर आपण ती चूक ऍक्सेप्ट केली तर मला खात्री आहे की आपण ती इम्प्रूव्ह करू शकतो. दुसरं असतं की बी टीचर गाईड, मी सांगितलं अँटिसिपेट मिस्टेक हे महत्वाचं पॉईंट आहे. मी जस्ट माझ्या समरी करून ठेवली आहे डूज, त्या पॉइंटला जाऊन जर आपण त्याला त्याची मिस्टेक होऊ दिली नाही आणि हँड होल्ड केलं तर तो एम्प्लॉई ती चूक नक्कीच टाळतो, आणि जर त्याने ती चूक टाळली तर तो चांगला एम्प्लॉई होतो. गिव ट्रेनिंग ॲज मच ॲज पॉसिबल, ट्राय टू कल्टिवेट कल्चर ऑफ को डिसिजन मेकिंग. जेव्हाही काही आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे तर दोन चार डिपार्टमेंट हेड्स करून डिसिजन घेतला तर जास्त चांगलं, त्यांनी ट्रस्ट निर्माण होतो. आणि जर आपण नसलो तर सांगायचं की हा डिसिजन तुम्ही तिघं मिळून घ्या, तुम्ही तिघं मिळून जोही डिसिजन घ्याल तो मला मान्य असेल, असं को डिसिजन मेकिंगचा एक कल्चर तयार करता येतं. आणि मेन जे पोटेन्शियल वाटतात त्यांना करिअर पाथ द्या, त्यांना दरवेळेला बॉस आणू नका, त्यांना विचारा तुला बॉस आणायची गरज नाहीये, तुला असिस्टंट कसा पाहिजे सांग, म्हणजे मग तू अपग्रेड होशील, तू जास्त एम्पॉवर होशील, तू रिस्पॉन्सिबल होशील, आणि मग आपला हेल्पिंग हँड आपल्यासाठी एंटरप्रुनर म्हणून तो काम करायला लागेल. आणि इफ ही बिकम्स एंटरप्रुनर मला खात्री आहे की आपल्या ग्रोथला कोणीच टाळू शकणार नाही. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडला जास्त महत्व द्या रादर दॅन क्वालिफिकेशन. जे डोंट्स करायला पाहिजे तीनच छोटे डोंट्स आहेत, कधीही कोणालाही शॉप फ्लोअरवर किंवा पब्लिकली झापू नका, रागवू नका, ओरडू नका, चिडू नका. डू नॉट टर्मिनेट एनीवन इन अँगर. ज्या दिवशी मला खूप राग आला आणि मला त्याला टर्मिनेट करावं असं वाटतंय त्या पॉइंट ऑफ टाइमला टर्मिनेट करू नका, टेक अ पॉज. कदाचित त्याचा राग शांत होईल किंवा त्याची चूक त्याला कळेल किंवा आपला राग शांत होईल आणि आपण त्याला शांतपणाने जायला सांगू. त्याचा राजीनामा घ्या, त्याला कन्व्हिन्स करा की तू जास्त चांगलं दुसरीकडे करू शकशील आणि तू राजीनामा देऊन जा, तुझे सगळे ड्यूज घेऊन जा. एक निगेटिव्ह ज्याला आपण दुखी आत्मा आपल्या फॅक्टरीच्या बाहेर काढू नका. आपल्याला जर माणसाला टर्मिनेट करायचं असेल तर शांतपणाने त्याला थोडा वेळ देऊन त्याचं काय जे काय करायचंय ते करून त्याचे फुल ड्यूज देऊन करा. ते जर केलं तर आपल्याला गुडविल क्रिएट होतं आणि से गुड बाय विथ केअर अँड स्माइल. त्याला तुम्ही नक्की राजीनामा देऊन बाहेर पाठवा पण विथ केअर, की राजा तुझी मला काळजी असेल, कधी अडचणीत असेल तर मी तयार आहे तुला मदत करायला. असं समजू नकोस की आपल्यामधलं हे एम्प्लॉई एम्प्लॉयर रिलेशनशिप संपली आहे पण पर्सनल रिलेशनशिप चालू आहे. त्याला एक विश्वास वाटतो की कधीतरी मला परत घेतील सर, घ्या नाही तर नका घेऊ, पण ते गुडविल क्रिएट करा. छोटासा मी एक पीपीटी बनवलंय सर, मला होस्ट बनवता का दत्ताजी? हे जे काही गोषवारा आहे एम्प्लॉईची जर्नी आहे त्याचं मी एक छोट पीपीटी बनवलंय, 9-10 स्लाइड्स आहेत विदाउट मच टेक्स्ट. सर पार्टिसिपंट्स मध्ये जाऊन माझ्या याच्यावर क्लिक करा आणि मेक होस्ट करा. ओके थँक्यू. डन सर, केलं. येस येस गॉट इट. येस सर. सर दिसतंय
सगळ्यांना दिसतंय पीपीटी स्लाइड शो? हा पूर्ण क्लियर आहे का? यस सर दिसतंय, क्लियर आहे, फुल स्क्रीन दिसतंय, क्लियर आहे, ओके. हा मी फक्त आता स्क्रोल करतो. द पिक्चर्स आर सेल्फ एक्सप्लेनेटरी. फक्त ऑब्झर्व करा, ही छोटी मुलगी आहे, तिच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे तो एम्प्लॉईचा आहे असं समजा. आणि त्याच्या स्टेजेस जसंही एक छोटस देतो की इंटरव्ह्यू येताना तो असं दुरून गेट मधनं बघत असतो, त्याला आत यायचं का नाही हाही डिसिजन घ्यायचा असतो. आणि तो स्लाइटली असं आहे की उत्सुकता, क्युरियोसिटी आणि एम्प्लॉई आपल्याकडे बघत असतो ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. आपण त्याला सिलेक्ट करतो, आत घेतो आणि मग एक इंडक्शन किंवा ट्रेनिंग सुरू होतं त्याचं. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं कुतूहल किंवा असं की या कंपनीत आता काय काय नाही. आणि तो फुल्ली प्रोटेक्टेड असतो, म्हणजे त्याचे डिफेन्स मेकॅनिझम असतात, तो आपल्यामध्ये अजून मर्ज झालेला नसतो. आणि त्याला वाटत असतं चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावावरनं, त्याच्या ड्रेसिंगवरनं की तो अजून साशंक आहे. अशा वेळेला आपल्याला त्याला कम्फर्ट देणं गरजेचं असतं. ज्या वेळेला त्याला आपण काम देतो, एखाद्या टीमचा पार्ट बनवतो, मग तो थोडासा हसत खेळत लागतो, थोडा त्या कम्फर्टमधनं किंवा प्रोटेक्टेड याच्यामधनं बाहेर येतो आणि टीमिंगमध्ये करायला लागतो की ऑन वर्क छोटे छोटे काम करायला लागतो. त्याला एखाद्या कामामध्ये खूप चांगला सक्सेस मिळतो आणि तो एक जो पहिल्या सक्सेसचा आपल्या ऑर्गनायझेशनला त्याचा जॉय असतो, तो त्याला एकदम आनंद देणारा असतो. आणि त्यावेळेला आपल्याला हे ऑब्झर्व करता आला पाहिजे की व्हॉट इज हिज बिहेवियर, किती आनंद याला मिळतो. आणि ज्याला फ्रिक्वेंट आनंद घ्यायची गरज आहे ते लोक जास्त सक्सेस क्रिएट करतात. ज्या वेळेला एखाद्या वेळेला टीमचा सक्सेस होतं पण त्याचा रोल पूर्ण नसतो, कारण तो नवीन एम्प्लॉई असतो, म्हणून तो एक खुश पण असतो पण कुठेतरी मनात त्याचं दुःख असतं की आय एम ऑल्सो नॉट फुल्ली पार्टिसिपेटिव्ह इन द टीम, मी या टीमचा पूर्ण भाग नाही आहे. मग तो त्या आनंदामध्ये पूर्ण सहभागी होऊ शकत नाही. ज्या वेळेला तो बघतो की दुसरं कुणीतरी फेल होत आहे, मला येत होतं उत्तर दुसरं कुणीतरी फेल होत आहे. आणि आपण हे टीजिंग नेहमी बघतो एम्प्लॉईमध्ये की दुसऱ्या कोणाला माहीत असलं तरी तो सांगत नाही. आणि ज्या वेळेला आपण विचारतो हो सर मला माहिती होतं, त्याने मला विचारलंच नाही, मी कसं सांगणार, मी तर नवीन आहे, मला वाटलं तो सिनियर आहे, त्याला कळालं असेल आधी. हे आपले नेहमीचे शॉपफ्लोअरचे डायलॉग असतात किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनचे असतात, शॉपफ्लोअर असो नाही तर मॅनेजमेंट कुठली असो, हे आपले नॉर्मल बिहेवियर असतात. पण एंटरप्रेन्योर म्हणून आपल्याला हे टिपता आलं पाहिजे आणि हे कुठे करेक्शन करायचं हे समजलं पाहिजे. कधी कधी हा एम्प्लॉई मिझरेबली फेल होतो, त्याचं चुकलेलं असतं नसतं, कुठल्या तरी एखाद्या वेगळ्या फोर्सेसमुळे तो फेल होतो. पण फेल्युअर त्याचा अपसेट काय लेवलचा असतो हेही आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. इफ यू आर एबल टू ऑब्झर्व देअर फेल्युअर, आपल्याला कळतं की या माणसामध्ये किती ताकद आहे पुन्हा परत उभं राहण्याची. आणि ज्या वेळेला त्याची टीम सक्सेस होते, त्यावेळेला पूर्ण खळाळून जे हसणं असतं आपण की चेहरा तोंड उघडून पूर्ण खळाळून तो हसतो, त्यावेळेला लक्षात येतं की नाव ही हॅज बिकम अ रिअल टीम प्लेअर. आणि मग हा टीमचा भाग होऊ शकतो, ही कॅन बी अ व्हेरी गुड टीम प्लेअर. आणि मग तो स्वतःला त्या टीमचा भाग समजल्यामुळे प्राऊड वाटायला लागतो. आणि मग रिस्पॉन्सिबल समजतो स्वतःला की अरे मी या टीमचा पार्टी, आता मी ऍक्टिव्हिटी करू शकतो, एखादी असाइनमेंट घेऊ शकतो आणि खूप चांगलं करू शकतो. आणि त्या एम्प्लॉईकडे आता ओनरशिप देण्याची वेळ आलेली आहे असं आपल्याला कळतं की ही ऍक्टिव्हिटी, हा जॉब, हे असाइनमेंट ही तू एकटा करू शकतो किंवा तुझ्याबरोबर मी आता टीम देतो आणि तू ओनरशिप घे आणि पुढे कर, असं त्याचं एक बिहेवियर त्यावेळेला तयार झालेलं असतं. ज्या वेळेला हे खूप छान आहे की कलिगला जेव्हा फायरिंग होत असतं, मी बोललो की बऱ्याच वेळेला हा अनकम्फर्टेबल असतो, कदाचित मनातून खुशही असतो की मला फायरिंग नाही होते, दुसऱ्या कुणाला फायरिंग होत आहे, पण कदाचित मनातून भीतीत पण असतो की हे फायरिंग माझ्यावरही कधीतरी येऊ शकतं. अशा या संमिश्र भावना त्याच्या असतात आणि याची जाणीव आपल्याला पाहिजे की आपण कुणाला बोलतोय, त्यावेळेला आपल्या आजूबाजूला कोण आहे. जर सेन्सिटिव्ह माणूस असेल तर त्याच्या आजूबाजूला फायर करू नका किंवा फायरिंग करू नका. जर कुणीच नसेल, केबिनमध्ये एकटा असेल, त्यावेळेला त्याला भरपूर फायर करा, म्हणजे तो चूक दुरुस्त करेल. आणि मग ज्या वेळेला आपल्याला लक्षात येते की तो एक लीडरशिप रोलमध्ये आलाय, फुल ऑफ एनर्जी येतो की सर मी आता काय करू, तुम्ही मला असाइनमेंट द्या, मी पटापट पटापट हे 3 जण देतो, माझी टीम सिलेक्ट करतो आणि घेऊन येतो आणि असाइनमेंट पूर्ण करतो, त्यावेळेला हा एम्प्लॉई आपल्यासाठी लीडरशिप रोलमध्ये तयार झालेला आहे आणि आपल्यासाठी एक हेल्पिंग हँड तयार झालेला आहे.
ही स्लेट ब्लँक याच्यासाठी आहे की हे प्रत्येकाने आपलं आपलं चित्र आपल्या ऑर्गनायझेशन साठी रंगवायचंय, आपल्या एम्प्लॉई साठी रंगवायचंय, याचं सगळ्याचं संमिश्र काय असायला पाहिजे हे आपल्याला इथे रंगवायचं चित्र, जेणेकरून आपण आपल्या एम्प्लॉईशी ते शेअर करू शकू. आणि स्किल, मी जे म्हणालो की स्किल हा विषय आपण खूप बोललो, मायग्रंट लेबर सगळे निघून गेल्यामुळे किंवा बरेचसे लोक डिसइंटिग्रेट झाल्यामुळे आपले बरेच लोक गेलेत. माझ्या दृष्टीने मी स्किलला डिफाईन करताना एक सेंटेन्स नेहमी वापरतो की इट्स अ सेन्सिबल नॉलेज विथ इनोव्हेशन ऑर इंटेलिजन्स टू अप्लाय इन एव्हरी जॉब विथ लेटेस्ट लर्निंग. जे मी आत्ता शिकलोय ते लर्निंग मी त्या जॉबमध्ये इम्प्लिमेंट जर करू शकलो तर मला खात्री आहे की मी ते स्किल चांगलं अक्वायर करू शकतो. थँक्यू व्हेरी मच दत्ताजी एक संधी दिल्याबद्दल, आणि मित्रांनो धन्यवाद ऐकून घेतले. प्रशांत सर जॉईन झालेले आहेत. प्रशांत सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. कोकळे साहेब धन्यवाद, खूप छान प्रेझेंटेशन आजचं पण झालेलं आहे. सगळ्यांनाच मला वाटतं हे चांगलं वाटलं असेल. कुणाला काही बोलायचंय विचारायचं का, विनंती करेन की त्यांनी विचारावं. त्यांनी डायरेक्ट विचारायला हरकत नाही, त्यांचा माईक त्यांनी सुरू करावा आणि प्रश्न शूट करून माईक परत म्यूट करून ठेवावा. कोकळे साहेब नमस्कार, मी राजेश गोस्की सोलापूरहून. हो बोला सर. आपण अत्यंत सोप्या भाषेत आणि म्हणजे असं वाटत होतं की हे सगळं आपण अनुभवतोय असं या दृष्टिकोनातून आपण जे अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं. आपण बऱ्याच वेळेला असं पाहतो की ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण कळत न कळत आपण ते त्याच्या त्याकडे दुर्लक्ष करतो आणि बऱ्याच वेळेला ते राहून जातं आणि मग त्याचे काय इम्प्लिकेशन्स येतात आपल्या इंडस्ट्रीज मध्ये किंवा आपल्या वर्कर्स मध्ये त्याचा काय थॉट प्रोसेस होतो हा याचा आपण कधी विचार करत नाही. आपण आपल्या एका फ्लो मध्ये असतो आणि मग त्या फ्लो मधून कदाचित आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी करू नये त्या आपण करत असतो. तर आपण ज्या अत्यंत सोप्या भाषेत हे सगळं जे सांगितलं मला वाटतं आता इथं जेवढे उपस्थित आहेत सगळ्या उद्योजकांसाठी निश्चितच फारच उपयोगाचं आहे. मला एक आपल्याला विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला वर्कर्स कडून मॅनेजमेंट वर्कर्सच्या मॅनेजमेंट कडून अपेक्षा असतात आणि मॅनेजमेंटच्या वर्कर्स कडून अपेक्षा असतात आणि हा गॅप जसा वाढत जातो तसं तसं मग त्याचं एक काय म्हणू खेचाखेची वाढत जाते. तर हा गॅप कसा ब्रिजअप करायला पाहिजे. आपल्या एक्सपेक्टेशन वेगळ्या असतात आणि वर्कर्सचे एक्सपेक्टेशन वेगवेगळ्या असतात तर हा गॅप आपण कसा भरून काढायला पाहिजे. सर पहिले मी जसं सांगितलं की आपला संवाद खूप एका पातळीवर म्हणजे सारख्या पातळीवर पाहिजे. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांच्या हिडन अपेक्षा नको, त्यांच्या त्या एक्सप्लेन्ड अपेक्षा पाहिजे आणि आपलंही त्याला तितकंच जेन्युइन आन्सर पाहिजे. नॉट की आपण बॅक ऑफ द माइंड हे मी लक्षात ठेवतो नंतर बघतो किंवा हे आपण बघूया नंतर. आपण ज्या ज्या वेळेला डिसिजन डेफर करतो वर्करच्या बरोबर किंवा कुठल्याही एम्प्लॉई रिलेशन मध्ये त्यावेळेला आपण ते नक्की त्याच्यामध्ये अँबिग्युटी क्रिएट करत असतो कारण वर्करला किंवा एम्प्लॉईला कळत नाही की साहेबांना करायचंय का नाही. जर त्याच वेळेला आपण सांगितलं की राजा हे सध्या शक्य नाही, आपण हे 2 वर्षांनी करू किंवा आपण 1 वर्षांनी करू तर त्याचं ते रिझोल्युशन जे असतं ना ते त्याला पटकन कळतं. आपल्याला असं वाटतं की आपण जर त्याला निगेटिव्ह आन्सर दिलं तर तो आपल्याला रिॲक्ट करेल. बऱ्याच वेळेला याच्यात तथ्य नसतं, बऱ्याच वेळेला तो रिॲक्टही करत नाही, तो आपला सहज विचारतो आणि तितक्याच सहजतेने आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आणि मग जेव्हा असा संवाद विसंवाद होत जातो की त्याच्या अपेक्षा काय आहेत, मग तो बोलत नाही, मग तो कुठेतरी आपल्याशी न बोलता एखाद्या लीडरशी जाऊन बोलतो आणि मग तो लीडर आपल्याला सांगतो की तुमच्या लोकांना कळत नाही, तुम्ही हे देत नाहीये. त्या लीडरला कसं कळालं मी याला देत नाहीये, म्हणजे माझाच माणूस माणसाने जाऊन सांगितलं ना. कारण आम्ही काय केलं की आम्ही त्याचं ऐकणं बंद केलं, दरवाजा लावून टाकला आणि मग आमच्याकडे कामगार युनियन आणि त्याचे अनरेस्ट क्रिएट होतात. माझ्या कुठल्याही प्लांट मध्ये आजपर्यंत एकदाही युनियन हा ऍक्टिव्हिटी झालेली नाही आणि मी जवळजवळ आता 1000 कामगार हँडल करतो. कारण केबिन उघडं असतं आणि कल्चरच असं केलं की सगळेच एकमेकांचं ऐकतात.
त्याच्यामुळे अपेक्षा आणि एक्सप्लेन्ड अपेक्षा याच्यामधला जो फरक आहे ना तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तिथंच त्याला उत्तर दिलं पाहिजे. शक्य का हो नाही नाही. सर जेव्हा आपण आपल्या स्टाफना पूर्ण जबाबदारी देतो त्यांना सांगतो की ह्या सगळ्या डिसिजन तुम्ही घ्या ह्या सगळ्या तुम्ही मॅनेज करा, परंतु कालांतरीने आपण पाहतो वर्ष दोन तीन वर्षानंतर की कदाचित काही डिसिजन्स जे आहेत त्या मॅन्युप्युलेट होत आहेत किंवा आपल्या अपेक्षेनुसार होत नाहीयेत किंवा आपण ते जास्तच लिबरल लावून त्यांना असं वाटायला लागतं की मीच सगळी फॅक्टरी चालवतोय आणि ओनर काय करतोय इथं फक्त येऊन आम्हाला काहीतरी दोन चार गोष्टी सांगतो आणि निघून जातो. खरं तर फॅक्टरी मीच चालवतोय. हा हा आम्ही तर सगळं मेहनत करतोय आणि ओनर मात्र मजा करतोय असं असं एक फिलिंग यायला लागतं एक दोन तीन वर्षानंतर. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर मग ह्या इथपर्यंत इश्यू न जाऊ न देता किंवा विषय इथपर्यंत न जाऊ देता हे आपण कसं कंट्रोल मध्ये पूर्ण ठेवायला पाहिजे. सर हा खूप सेन्सिटिव्ह विषय कारण आपल्या बिहेव्हिअर मधन लोक आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही एंटरप्रेन्युअर म्हणून किंवा काय लोक आपल्याला खूप ऑब्झर्व करत असतात. सर म्हणजे आपण काय करतो दिवसभर आपण किती वाजता फॅक्टरीत येतो आणि किती वाजता जातो हा फक्त महत्वाचा विषय नाही आहे. आपली दिनचर्या ही आपल्यापेक्षा जास्त आपल्या एम्प्लॉईजला माहिती असते हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या आपल्या दिनचर्येशी ते लक्षात घेतात की मला काय करायचंय. आपण जर का बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्या डे टाइम मध्ये नाही करत असू तर आपले एम्प्लॉई आपल्याशी तेवढे प्रामाणिक राहणार नाही आणि मग त्यांना वाटायला लागलं आपण काय करतो ते तू करून टाक. हे जे करून टाक आहे ना दॅट इज नॉट द आन्सर. हे तू केलं असेल किंवा हे आपण करू तुला कुठे अडचण येते सांग मी येतो. आणि शेवटी ऍज अ मॅनेजमेंट तुम्ही सिस्टम ओरिएंटेड आहात का पर्सन ओरिएंटेड आहात. तुम्ही जर का तो जनरल मॅनेजर किंवा तो जो प्लांट हेड आहे त्याच्याच पद्धतीने तो राबवतोय का तो सिस्टम म्हणून राबवतोय. आणि शेवटी एंटरप्रेन्युअर म्हणून मी जी विजन दिलेली आहे जे काही मिशन आहे जे ऑब्जेक्टिव्ह मी ऑर्गनायझेशन पुढे ठेवलेले आहेत त्याच्या अलाईन तो काम करतोय का तो त्याचं पर्सनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये इंडक्ट करतोय. जेव्हा पर्सनल इंटरेस्ट जास्त व्हायला लागतात तेव्हा असं डिटॅचमेंट व्हायला लागते. ज्या वेळेला ते सिस्टम ओरिएंटेड होतं त्यावेळेला सगळ्या सिस्टम एकमेकांशी ट्रान्सपरंटली बोलत असतात आणि त्यावेळेला तो माणूस असं म्हणू शकत नाही की साहेब काय करतोय आणि मी काय करतोय सगळं तर मीच करतोय आणि साहेब बसून खातोय असं म्हणत नाही. कारण ते सगळ्या सिस्टम ओरिएंटेड असतात त्याच्यामध्ये एव्हरीबडी इज इनडिस्पेन्सेबल किंवा सॉरी डिस्पेन्सेबल कोणीच त्या ह्याच्याशी अटॅच नसतो. धन्यवाद सर. आत्ताच्या ह्या कोविड 19 सिच्युएशन नंतर आता बहुतेक जण नवीन नॉर्मल्स अडॉप्ट करायला लागतील आणि त्याच्यातील एक नवीन नॉर्मल असा असणार आहे की वर्क फ्रॉम होम कल्चर हळूहळू डेव्हलप होईल. बरेच एम्प्लॉयर सुद्धा असा विचार करतील की तो इथे येऊन कशाला काम करायला हवं त्याचं त्यांनी काम घरी केलं तरी चालेल. आणि बरेच एम्प्लॉईज सुद्धा असं म्हणायला लागतील की मला असं कुठलं काम मिळेल की मी जे घरी बसून काम करू शकतो. तर ह्या नवीन सिच्युएशन मध्ये ह्या नवीन नॉर्मल्स मध्ये एम्प्लॉयरनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा एम्प्लॉई तो घरी बसून सुद्धा आपलं काम करतो की नाही हे कसं मॉनिटर करायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून कसं करून घेता येईल त्यांच्याकडून या नवीन सिस्टीम्स मध्ये. सर आयटीचं मला फार ज्ञान नाही. प्रशांत सर असतील तर खरं उत्तर देऊ शकतील कारण त्यांनी पूर्ण 2 महिने वर्क फ्रॉम होम टीम कडनं करून घेतलंय. पण वर्क फ्रॉम होम माझ्या दृष्टीने मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इट इज नॉट पॉसिबल. काही फंक्शन जरी आपण वर्क फ्रॉम होम केलं तरी इट इज नॉट पॉसिबल. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मध्ये तिथे जाऊनच काम करावं लागेल आणि त्याच्यामुळे जे काही वॅक्सिन येईपर्यंतचा जो पिरियड आहे तो कसा काढायचा हा एक नक्की चॅलेंजिंग आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट येणं अवघड आहे. कन्सल्टिंग किंवा आय टी मध्ये ती कदाचित येऊ शकेल आणि आय एम नॉट अ राईट पर्सन टू आन्सर आय टीच्या रिलेटेड वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट मध्ये कारण मला त्याचा. प्रशांत सर योगायोगाने आता बहुतेक एक्झिट झाले बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल या प्रश्नाचं उत्तर अन्य कुणी देऊ शकेल का. राजेशजींनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर अन्य कुणी देऊ शकेल का.
नमस्कार, मी सचिन काटे बोलतोय. सचिन जी बोला, नमस्कार. हाँ नमस्कार सर. राजेश जी, ऍक्च्युली हा तर प्रश्न मीच प्रसाद सरांना विचारणार होतो, कारण प्रसाद सर सुद्धा एक आय टीचे पार्ट आहेतच, नाही असं नाही. पण ऍक्च्युली मलाच तो प्रश्न पडलाय, कारण मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही पण खूप ट्राय केलं वर्क फ्रॉम होम साठी, पण प्रोडक्टिव्हिटी खूप लो झाली आहे. म्हणजे सचिन जी एक मिनिट, जरा तुमचा आधी परिचय करून द्या, तुम्ही नेमकं काम काय करताय, म्हणजे मग सगळ्यांना ते क्लिअर होईल. नमस्कार, मी सचिन काटे औरंगाबाद मध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी चालवतो छोटीशी, त्याच्यामध्ये आम्ही काही कस्टमाइज सॉफ्टवेअर डेव्हलप करतो वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी, अँड पर्टिक्युलर ह्युमन रिसोर्स, एज्युकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन डोमेन साठी. तर सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना आम्हाला जो ऑन प्रिमायसेस काम करण्याचा अनुभव आहे आणि वर्क फ्रॉम होम करण्याचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. तर वर्क फ्रॉम होम मधले प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती खूप कमी झाली आहे, जी अपेक्षित असा होती त्याच्यापेक्षाही कमी आहे, म्हणजे 30-40% पर्यंत ती आली आहे. तर ती कशी इम्प्रूव्ह करावी याच्यासाठी मी प्रसाद सरांना आणि प्रशांत सरांनाच विचारणार होतो की काय करायला हवं आणि ती कशी इम्प्रूव्ह करता येईल. सरांनी जो विचारलंय तसंच मलाही आय टी मध्ये सुद्धा असंच वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग सारखंच आहे थोडस. काही लोक वर्क फ्रॉम होम करू शकतात, पण मॅक्सिमम लोकांना ऑफिसमध्ये आल्याचं ते एन्व्हायरमेंट मिळतं काम करण्याचं, किंवा ती इच्छा होते, किंवा ते लोक काम करतात. तर मला तरी सुटेबल नाही वाटत आहे अजूनही वर्क फ्रॉम होम आय टी वाल्यांनी सुद्धा कंटिन्यू ठेवावं. हे माझं उत्तर आहे. अजून चांगलं उत्तर मे बी प्रशांत सर किंवा प्रसाद सरच देऊ शकतील, माझा एवढा अजूनही अनुभव नाहीये त्याच्यामध्ये. मी तरी पूर्ण विरोधात आहे वर्क फ्रॉम होमच्या, कारण माझा असा पूर्ण खात्री आहे की घरी आल्यानंतर इट शुड बी होम आणि ऑफिस गेल्यानंतर इट शुड बी ऑफिस. हे जे एक फ्लिप फ्लॉप आपलं व्हायला पाहिजे ना मेंटली, ते आपण वर्क फ्रॉम होम मध्ये कुठेतरी कन्फ्यूज करून टाकतो. ना वी विल एन्जॉय द पर्सनल लाईफ, ना वी विल हॅव अ प्रोफेशनल लाईफ. त्याच्यामुळे मी त्याच्या फार, म्हणजे मी माझी आय टी कंपनी, मी पहिले अगदी खूप आठवडा, 1.5 आठवडा किंवा 15 दिवस खूप प्रयत्न केला की आपण वर्क फ्रॉम होमचे मीटिंग घेऊ, हे करू ते करू, आणि मला असं लक्षात आलं जसं सचिन म्हणाले की ते काही शक्य नाहीये, म्हणजे अननेसरी आपण त्यांना ओढून ताणून काम करायला लागतोय. नायदर दे आर एन्जॉईंग ऍट होम नॉर दे आर डुईंग ऑफिस वर्क ऍट होम. मग मी सगळ्यांना सांगून टाकलं की आपण हे बंद करू, तुम्ही आता पुस्तकं वाचा, पिक्चर बघा, वाटेल ते करा, जे जे तुम्ही आतापर्यंत नाही केलं हे 2 महिने काय जेवढे दिवस लॉकडाऊन असेल पूर्ण वेळ करा, आपण हा सगळा वेळ नंतर भरून काढू. मी त्यांच्याशी काहीही रिव्ह्यू घेतला नाही, पूर्ण फुल वेळ त्यांना त्यांचा फॅमिली. त्याच्यामुळे मी वर्क फ्रॉम होमच्या कन्सेप्टच्या विरुद्ध आहे. मला असं वाटतं की देर शुड बी अ सेपरेट कंपार्टमेंट इन द लाईफ फॉर होम अँड देर शुड बी सेपरेट फॉर प्रोफेशन. कधीच एफिशियन्सी तुम्हाला ती मिळणार नाही, कधीही नाही. आपल्याला थोडे दिवस इम्पल्सिव्ह वाटेल की एखाद्या एम्प्लॉईची किंवा अ सेट ऑफ एम्प्लॉईची एफिशियन्सी वाढली आहे, पण इट विल नॉट बी सस्टेनेबल असं माझं मत आहे. आणखी कोणाला काही बोलायचं विचारायचं आहे? मला प्रसाद सरांना विचारायचं आहे की सर आय टी युनिट केव्हा ऑपरेशनल होतील आणि त्याच्यासाठी काही म्हणजे CMI आणि बाकी परवानग्या किंवा बाकी काय कसं आहे. म्हणजे आता तर चिकलठाण्याला सर परवानगी मिळाली आहे ना, तुम्ही अप्लाय केलं की तुम्हाला परवानगी मिळू शकेल, आय टी इंडस्ट्री असो की कुठली असो. फक्त आय टी इंडस्ट्रीसाठी त्यांनी जे नॉर्म्स MHA किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी दिलेले आहेत, यू हॅव टू वर्क विथ लेस मॅन पॉवर, किंवा तुम्हाला अल्टरनेट डे त्यांना बोलवता येईल आणि त्या गाईडलाईन्स ऑब्झर्व करायला लागतील. त्याच्यामुळे तुम्ही उद्याही चालू करू शकता. ओके सर, ओके, ठीक आहे, ठीक आहे. आज तर अगदी लिखित महानगरपालिकेचं आलंय वर्बली होतं, पण महानगरपालिकेचं लिखित पण आलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, चला ओके थांबायचं आपण आज.
हाँ यस थैंक यू मला एक जोशी सर मला एक कल्पना मांडायची आहे आपण आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं साधारणपणे 25-1 जिल्ह्यामधील वेगवेगळ्या उद्योजकांचा आपण हे बनवलेले आहात उद्योजकांची उद्योजकांची आपण प्रदी माणसं आपण मालिका जी केलेली आहे तर आत्ताच्या ह्या COVID-19 सिच्युएशन मध्ये बहुतेक सगळे उद्योजक जे आहेत ते घरी असतील त्यांना वेळ असेल तर आपल्याला असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व उद्योजकांची अशी एक नेटवर्क बनवता येईल का त्याच्या मागचा उद्देश असा आहे की समजा 25 जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्यामधील 25 उद्योजक जर असतील तर 600-700 उद्योजक असतील एकूण एकंदरीत त्यातील साधारण 900 प्लस आहे 900 ओके त्याच्यातले 50% जरी आपण फिगर जरी आपण गृहीत धरली तरी सुद्धा 400-450 उद्योजक हे एकत्र एका प्लॅटफॉर्म वरती येऊ शकतील आणि हे उद्योजकच एकमेकांचा उद्योग वाढवण्यासाठी कदाचित एक त्याचा नवीन ओपनिंग मिळू शकेल या आता उदाहरण झाल्याच आता काटे सर आहेत ते आता समजले की ते सॉफ्टवेअर मध्ये आहेत मला काही सॉफ्टवेअरचं काम लागत असेल तर मी त्यांच्याकडून करून घेऊ शकेल किंवा असे बरेच आपल्याला एकमेकांची संधी येतील आता COVID-19 सिच्युएशन नंतर ज्या चायनाच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण बिझनेस आणू शकतो याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला असं काही एखादं सेशन घेता येईल का या सर्व उद्योजकांमध्ये म्हणजे एक सगळ्यांचं एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन होऊ शकेल ही एक मला छोटीशी कल्पना मांडायची होती बाकी आपण तर त्याच्या बाबतीत तज्ञ आहातच तर आपण पाहावं म्हणजे काय करता येईल आता आताचा हा जो ग्रुप आपला आहे जो व्हॉट्सअप वरती कार्यरत आहे आय थिंक अराउंड 90 आसपास मान्यवर उद्योजक या ग्रुप वरती आहेत हा तुम्ही जो सांगितला त्याच प्रयत्नाचा ऍक्च्युअली हा एक भाग आहे इनिशियली पहिल्या याच्यात मी एक काम असं केलं होतं की अशा प्रकारे जे पोटेन्शियल उद्योजक आहेत की जे काही शेअर करू शकतील किंवा मी ज्या लोकांना भेटलो आणि त्याच्यातनं मला असं वाटलं की नाही हे या ग्रुपमध्ये असले पाहिजे जे काही प्रमाणात लीड करू शकतात तर अशा लोकांना मी आधी एक इन्व्हिटेशन पाठवलं जे की तुम्हालाही पाठवलेलं होतं की मी असं काही करू इच्छितोय तुम्ही सहभागी व्हाल का आणि ज्यांचा पक्का होकार आला त्यांना घेऊन पुढे जायचं साधारणपणे मी एक 150-250 जणांना इन्व्हिटेशन पाठवलं होतं त्यातल्या अराउंड 90 जणांनी ते ऍक्सेप्ट केलं अन्य काही वेगवेगळी कारणं त्यांची असू शकतील किंवा कदाचित त्यांनी मेसेज पाहिला नसेल वगैरे तर एक पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे काम केलेलं आहे आता वेळ आली आहे दुसरा टप्पा गाठायची की आता उरलेले जे उद्योजक होते त्यांच्याशी पण मी कनेक्ट करतो आहे आणि त्याच्यानंतर मग तेही पण काही माणसं याच्यामध्ये आता या आपल्या ग्रुपची मर्यादा 256 आहे व्हॉट्सअप ग्रुपची तिथपर्यंत आपण आधी अचीव करायचा प्रयत्न करतो त्याही पेक्षा जर अधिक वाढले तर मग परत आपण दुसरा एक ग्रुप क्रिएट करू शकू किंवा अशा पद्धतीने पण प्रयत्न असा आहे की 100% माणसं या सगळ्या याच्यात इन्रोल व्हावीत आणि तुम्ही जे नेमकं सांगितलं तेच आपल्याला अपेक्षित आहे की नंदुरबार मध्ये असणाऱ्या उद्योजक आणि सांगलीत असणारे उद्योजक यांचं परस्परांशी काही ना काही कधी समन्वय व्हावा आणि त्यातनं हे एक थोडासा आपस मिळा सगळ्यांचा व्हावा पुलादी माणसाच्या आपल्या पूर्ण याच्यामध्ये हेच आपल्याला अपेक्षित आहे प्रयत्न चालू आहेत तुमच्याही बाजूने आणखी काही चांगली सजेशन आणि अशा प्रकारची कधी तुमची चर्चा कोणाशी झाली तर त्यांना आवर्जून सुचवा आणि त्यांना आपण एनरोल करूया थँक्यू व्हेरी मच रजेजी थँक्यू व्हेरी मच पवार साहेब तुम्हाला काही बोलायचं आहे मारुती पवार साहेब हा नाही कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम दिसतोय जरा त्यांचा व्हिडिओ पॉज झालाय हा व्हिडिओ पॉज झाला त्यामुळे आवाज पण त्यांचा पॉज झालेला दिसतोय मला वाटतं ते अडकले ते हा ते बोलते त्याच्यात व्हिडिओ मला वाटतं बंद करून नुसते ऑडिओ वरती ते बोलले तरी चालू शकते पवार साहेब व्हिडिओचं बटन बंद करून बघा कराची तरी ऍडजस्ट होऊन जाईल कारण ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही मिळून फ्रिक्वेन्सी कराची कमी पडत असेल
नाही त्यांचा कनेक्शनच बहुतेक बंद. ओके सर, थँक्यू व्हेरी मच अगेन कोकिळ साहेब. तुमचं प्रेझेंटेशन शेवटचं खूप छान वाटलं, खूप वेगळी कल्पना होती ती, खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. नवीन प्रेझेंटेशन जसंही काही ठरेल, थँक्यू. सगळ्यांना परत निरोप देईन आणि परत पुन्हा एकदा आपण एक आठवडाभरात एकत्र येऊयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अगेन. थँक्यू सचिनजी, रेकॉर्डिंग केलं हे आपण लवकरच शेअर करणार आहोत. ठीक आहे सर. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.